राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढण्यापेक्षा प्रायश्चित्त यात्रा काढावी व काशीला जाऊन स्नान करावे, सदाभाऊ खोत यांचा खोचक टोला। सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने नांदेड डेपो येथे नंदू पाटील बेंद्रीकर यांनी सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आज एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाप्रसंगी सदाभाऊ खोत म्हणाले की एसटी कर्मचाऱ्यांचे जे काही प्रलंबित मागण्या आहेत त्या आम्ही शासन दरबारी लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। यासाठी लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची आम्ही राज्यकारणी बैठक घेणार असून सातवा वेतन आयोग लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे। राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढण्यापेक्षा प्रायश्चित्त यात्रा काढावी, काशीला जाऊन स्नान करावेचा टोला देखील सदाभाऊ खोत यांनी लगावला। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला आम्ही गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। एसटी कर्मचाऱ्याचं जे वेतन आहे सातवा वेतन आयोगाप्रमाणे मिळावं ही मागणीच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षाखाली आम्ही लवकरच बैठक घेत आहोत। आज एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि राज्य सरकारनं एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची हमी घ्यावी याही दृष्टीनं आम्ही त्या पातळीवरती प्रयत्न करत आहोत। आणि आत्ता सरकार आलेलं आहे, एसटी कर्मचाऱ्यावरचं गुन्हे मागं काढून घेतलेले आहेत। निश्चितपणानं ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या आम्ही सरकारसमोर बसून एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरामध्ये योग्य तो मोबदला टाकण्याचं काम करू। मला वाटतं की भून से गया तर हौस से नाही, आता राहुल गांधीला फार उशिरा जाग आलेली आहे। गेली 60 वर्ष या देशावरती राज्य तुमच्याच बापजाद्यांचं होतं। या 60 वर्षामध्ये या देशाचं जेवढं वाटोळ होयाचं तेवढं झालेलं आहे, त्यामुळं अशा यात्रा त्यांनी काढण्यापेक्षा त्यांनी आता प्रायश्चित यात्रा काढून एकदा काशीला जाऊन आंघोळ करून आले असते तर बरं झालं असतं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नांदेड।